हा विश्वासघात महाराष्ट्रासोबत झालेला आहे. एका बाजूला आपण पाहत आहोत उद्योग क्षेत्रात आपण मागे चाललो आहोत, वेदांत फॉक्सकॉनच्या नंतर एक मोठा प्रकल्प आपल्या राज्यात येणार होता असं आपल्याला घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता प्रधानमंत्र्यांनी फोन केला, आता ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प येणार आहे. आलाय प्रकल्प तो, दिसलाय का हा दृश्य प्रकल्प कोणाला? नाही दिसलं. पण वेदांत फॉक्सकॉन गेलं, एअरबस टाटा गेलं, बल्ड ड्रग पार्क गेलं, मेडिकल डिवाइस पार्क गेलं, अनेक हे प्रकल्प आपल्या राज्यातून गेल्यानंतर गुजरातमध्ये वर्ल्ड कपची फायनल देखील गेली. आणि हे सगळं झाल्यानंतर आज आपण पाहतोय एकसुद्धा उद्योग आपल्या राज्यात आला नाही आहे. मागच्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येऊन गेले, यावर्षी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मागच्याच आठवड्यात मुंबईत येऊन गेले. गुंतवणूकदारांना सांगितलं की आमच्या मध्य प्रदेशमध्ये या. गुंतवणूकदारांना आणि उद्योगपतींना सांगितलं मध्य प्रदेशमध्ये गुंतवणूक आणा, चांगला तो त्यांचा अधिकार आहे. कुठच्याही आपल्या राज्यातले मुख्यमंत्री येऊ शकतात मुंबईमध्ये आणि परिषद घेऊ शकतात की होय आमच्याकडे गुंतवणूक करा, आमच्या इकडच्या तरुणांना नोकऱ्यांची संधी द्या. पण हे सगळं होत असताना अनेकदा आपण पाहिलंय घटनाबाह्य मुख्यमंत्री दिल्लीला जातात, गुजरातला जातात, अमावस्या पौर्णिमेला कुठेतरी गायब होतात, सगळं स्वतःसाठी. महाराष्ट्रासाठी कधीतरी काहीतरी मागताना त्यांना तुम्ही बघितलं किंवा ऐकलंय का? ऐकलंय कधी? आता 22 जुलैला केंद्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पात कदाचित आंध्र प्रदेश असेल, बिहार असेल, यांना स्पेशल पॅकेज दिलं जाईल कारण तिकडचे ते एनडीए पार्टनर्स नवीन झालेले आहेत. पण हे सगळं होत असताना आपल्या महाराष्ट्रातून या महायुतीच्या घटनाबाह्य सरकारमधून एक तरी आवाज तुम्हाला ऐकू आलाय का? कसं गिफ्ट सिटी तुम्ही गुजरातला दिले, तसं गिफ्ट सिटी दुसरं आम्हाला महाराष्ट्रात ऐकलंय कधी? एक तरी आवाज ऐकू आलाय का की तुम्ही जसं स्पेशल पॅकेज कदाचित बिहारला द्याल किंवा आंध्र प्रदेशला द्याल तसं स्पेशल पॅकेज आम्हाला द्या, कधी ऐकलंय? जीएसटीचा परतावा जो अनेक वर्ष म्हणजे प्रलंबित असतो, तो महिन्यान महिने प्रलंबित असतो, कधी 26,000 कोटीचा असतो, कधी 30,000 कोटी येणं बाकी असतं, कधीतरी तुम्ही आपल्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना ऐकलंय की आम्हाला जीएसटीचा परतावा वेळेत द्या असं सांगितलेलं आहे? नाही ऐकलंय आपण. आणि एका बाजूला हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला महिलांसाठी योजना काढण्याचा प्रयत्न करतात, पण त्याच भाजपानी बिल्किस बानोच्या रेपिस्टना हार घालून स्वागत केलेलं अशा लोकांवर महिला विश्वास ठेवणार आहेत का? मी तुम्हाला आज विचारत आहे, ठेवू शकता तुम्ही? नाही ठेवू शकत. दुसरे दोन आहेत मंत्री ज्यांनी एकीने तर सुप्रियाताई सुळेंना भयानक शिव्या दिलेल्या आहेत आणि दुसरे आहेत त्यांच्यावर घाणेरड्या एक प्रकार करण्याचे आरोप आहेत अशा लोकांना मंत्रिमंडळात बसवलेलं, त्यांच्यावर कुठच्याही योजनांसाठी महिला ह्या सरकारवर विश्वास ठेवू शकणार आहेत का? विचारतो मी तुम्हाला, नाही ठेवू शकत. ना महिला खुश आहेत, ना शेतकरी खुश आहेत, तरुणांसाठी तर नोकऱ्यांच्या संध्याच नाही आहेत. 17,000 की कुठे काही अशा नोकऱ्यांच्या संध्या आल्या की 17.5 लाख विद्यार्थी जातात ऍप्लिकेशन घेऊन, कोणी बी फार्मा केले, कोणी एम कॉम केले, कोणी LLB केलेलं आहे आणि ह्यांना झोपायला लागते ते गोरेगाव आणि जोगेश्वरीच्या ब्रिजच्या खालती. पण अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची कधी उद्भवली नव्हती, आज परिस्थिती ही भयानक झालेली आहे. आणि हे जर बदलायचं असेल तर हे महाराष्ट्र द्वेष्टे जे भाजप आहेत ते बदलू शकणार नाहीत. ही परिस्थिती जर आपल्याला बदलायची असेल, बदला नाही आहे बदल, बदलायची असेल आपल्याला ही परिस्थिती, हे मिंदे सरकार जे स्वतःला काही पाहिजे म्हणून सुरतला, गुवाहाटीला, गोव्याला जाऊन टेबलांवर नाचणारे लोक बदलू शकणार नाहीयेत. ही परिस्थिती जर बदलायची असेल तर आपण आरशात बघितलं पाहिजे, कारण ही परिस्थिती आपण सगळे बदलू शकणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.